नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्हाला डी आय वाय प्लांटर्सचे व्हिडिओ खूप आवडतात, सर्वजण खूप रिस्पॉन्स देतात डी आय वाय प्लांटर्सच्या व्हिडिओजला। तर त्यामुळे मी हा व्हिडिओ घेऊन आले आहे तुमच्यासाठी। मी घरात जितके काही कंटेनर होते ते सगळे धुतले आणि ते सर्व आपल्याला पेंट करण्यासाठी घेतले। तर हे कंटेनर होतं त्याला मस्त असं व्हाईट ॲक्रेलिक कलरने पेंट करून घेते। तर याला डबल पेंट केलं आहे मी, म्हणजे पहिल्यांदा एकदा सिम्पली असं रफली पेंट करून घेतलं आणि नंतर थोडंसं नीट पेंट करून घेतलं। तर दोन कोट केले त्याला पेंटचे। तर व्हाईट ॲक्रेलिक कलर तुम्हाला इझिली भेटून जाईल कुठल्याही स्टेशनरी मॉलमध्ये किंवा जनरल स्टोअरमध्ये। तर ह्या डब्याला मी खालच्या साईडने आणि वरच्या साईडने दोन्ही साईडने मस्त असं कलर करून घेतलं आहे व्हाईट कलर। आणि हे कंटेनर सर्वांच्याच घरात अवेलेबल असतात, नसले तरी अशा पद्धतीचे दुसरे असतील तर त्याला कलर करा, फक्त कामाचे नको, नाहीतर मग काही कामाचे कंटेनर असतील आणि तुम्ही ते घेतात आणि घरच्यांचे बोलणे खातात। तर जे वेस्ट आहेत, जे भंगारमध्ये टाकलेले आहेत, ते कंटेनर तुम्ही घ्या। आणि आता इथे माझ्याकडे डार्क पर्पल कलर होता, पण म्हटलं की डार्क चांगला नाही दिसणार म्हणून मग व्हाईट घेतला आणि त्यामध्ये थोडासा पर्पल कलर टाकला आणि थोडासा लाईट पर्पल कलर बनवून घेतला। आणि अशा पद्धतीचे ब्रशच्या सहाय्याने फ्लावर काढून घेते। जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा ब्रश नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही हाताच्या बोटांच्या सहाय्याने देखील यावर फुलं काढू शकता। आणि याचा जो फायनल रिझल्ट होता तो खूप सुंदर आला होता, मला तर खूप आवडलं कारण की खूप सुंदर दिसत होते। हे जे कंटेनर आहे ते खूप सुंदर दिसत होतं। आणि ह्या कंटेनरचा यूज तुम्ही झाड लावण्यासाठी देखील करू शकता किंवा मग पेन स्टँड म्हणून देखील करू शकता, तुम्हाला जे सुटेबल असेल, तुमच्याकडे जे नसेल त्यासाठी तुम्ही याचा यूज करा। पण झाड लावल्यावर छान वाटेल असं मला वाटतं, पण मी यात लगेच झाड लावून तुम्हाला दाखवणार नाही आहे कारण की मी हे कुणाला तरी गिफ्ट देऊन टाकणार आहे, कारण की खूप सारे कंटेनर माझ्याकडे ऑलरेडी आहेत, ठेवायला जागा देखील राहिली नाही आहे। फक्त तुम्हाला सांगते की डिझाईन कशी काढायची। तर आता हे फ्लावर खूप सिम्पल वाटत होते म्हणून त्यामध्ये थोडं गोल्डन कलरचे डॉट देऊन घेतले आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं आहे हे कंटेनर। असं वाटतच नाही की आधी कसं होतं आणि आता कसं बनलं गेलं। तर मला तर हे कंटेनर खूप आवडले, हे डिझाईन देखील खूप आवडली, वाटलं नव्हतं इतकं सुंदर दिसेल, परंतु खूप सुंदर दिसतं आहे। आणि आपलं हे कंटेनर रेडी आहे। जेव्हा तुम्ही यात झाड लावता तेव्हा खालच्या साईडने ह्या कंटेनरला एक किंवा दोन होल पाडा, जेणेकरून जे एक्स्ट्रा वॉटर असेल झाडातलं ते खाली निघून जाईल, तरच झाड आपलं छान येईल। तर आता आपण आपलं दुसरं कंटेनर बघणार आहोत। तर हे देखील कंटेनर मी रफली व्हाईट कलरने पेंट करून घेतले आणि त्यावर लाईट पर्पल कलर देऊन घेते अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। तर मस्त असं कलर देऊन झाले, खालच्या साईडने देखील कलर देऊन घेते। आणि हे कंटेनर खूपच सुंदर बनलं गेलं होतं। या कंटेनरवर जी डिझाईन आहे ती माझ्या स्वतःच्या माइंडने मी तयार केली आहे, त्यामुळे तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा। तर इथे एक रफली फ्री हँडने मी एक स्टेम काढून घेते झाडाचं, आणि पूर्णपणे फ्री हँडने काढायचं आहे आपल्याला, हे हात मोकळा ठेवून काढायचं आहे। आणि अशा पद्धतीने याचं हे स्टेम काढून घेते मी, बघू शकता। आणि थोडंसं तुम्ही काढताना थोडंसं जो छोट्या पॉइंटरचा ब्रश असेल त्याने काढा, माझ्याकडे नव्हता म्हणून थोडंसं ते थोडंसं जाड आले, परंतु काही नाही, छान दिसते। आणि मग मी विचार केला की खाली काहीतरी असं लँथनसारखं काहीतरी काढून घ्यावं, पण माझ्याकडे तसा ब्रशच नव्हता की छोट्या पॉइंटरचा होता हा, तर त्याने देखील नीट येत नव्हतं। मग काढला कसं तरी हा लँथन, पण तुमच्याकडे जर ब्रश नसेल तर तुम्ही एखादी काडी घेऊ शकता, त्याने देखील अशा पद्धतीने थोडं थोडं डीप करून कलरमध्ये हे लँथन काढू शकता। तर हा जो हे जो पॉट आहे ते सर्वांपेक्षा मला जास्त आवडलं, खूप सुंदर बनलं गेलं। आणि अशाच पद्धतीचा आणखी एक लँथन मी दुसऱ्या साईडने देखील काढणार आहे त्याच्या शेजारीवरती, तुम्ही बघू शकता मी काढून घेतले। आणि याला आणखीनच इन्हान्स करण्यासाठी यावर रेड कलरचे फ्लावर काढून घेते, रेड कलरमध्ये थोडासा व्हाईट कलर मिक्स केला आहे, आणि असे छोटे छोटे फ्लावर काढून घेते इयरबड्सच्या सहाय्याने। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी थोडंसं टाईमलॅप्स लावला होता कारण की इतकं स्लो दाखवलं असतं तर खूप वेळ गेला असता हा व्हिडिओ दाखवायला। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते, आता वाटलं काहीतरी कमी आहे म्हणून ह्या लँथनमध्ये थोडंसं गोल्डन कलर लावते, जसं की काही बल्ब चालूच आहे असं। आणि तुम्हाला सर्वात जास्त कुठला पॉट आवडला मला कमेंट करून नक्की सांगा। तर हा पॉट देखील रेडी आहे आपला, हे कंटेनर देखील रेडी आहे आपलं कलर देऊन। आता आपण तिसऱ्या आपल्या कंटेनरकडे जाणार आहोत। तर हे कंटेनर खूप खराब झालेलं होतं, बाहेर पडलेलं होतं, पण मी त्याला उचललं, धुतलं चांगलं, तुम्ही बघू शकता किती खराब झालं आहे ते, किती गंज चढला आहे त्यावर, परंतु तरी देखील मी त्याला चांगलं केलं आहे। आणि आतून थोडं खराब आहे पण त्यात आपल्याला मातीच टाकायची आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही।
मी याला पर्पल कलर दिला. मी इथे मला लाईट ब्लू कलर द्यायचा होता पण माझ्याकडे ब्लू कलर अवेलेबल नव्हता. म्हणलं आता पर्पल कलरमध्येच काम भागवावं लागेल. मग पर्पल कलर घेतला, त्याला थोडंसं लाईट केलं म्हणजे व्हाईट कलर मिक्स केला आणि म्हणलं सीची थीम देऊयात याला थोडीशी. तर मग इथे सीमध्ये काय काय असते याचा विचार केला. थोडेसे झाडं वगैरे, आणखी फिश असतात, आणखी थोडेसे स्टोन्स असतात. तर मग असे थोडेसे बबल टाईप इथे थोडंसं काढून घेतलं व्हाईट कलरने. आता स्टोन्स शोधले, घरासमोर खूप सारे स्टोन्स पडलेले होते तर ते सर्व गोळा केले. आता हे बबल काढते मी पहिल्यांदी आणि स्टोन्स गोळा केले आणि ते चिटकवायचे होते. पण काहीतरी मी जेव्हा व्हिडिओ बनवते तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम येतोच. तर मग लाईट नव्हती, म्हणलं ग्लू गन नाही आता हे चिटकवण्यासाठी. तर मग हे सर्व स्टोन्स घेतले आणि साध्या ग्लूने चिटकवले. आता इथे थोडेसे काढून घेतले झाडं वगैरे, नाही का थोडीशी थीम वाटायला याची सीजी. आणि थोडे दगड गोळा केले तर त्यात फिशच्या थोडे शेपचे थोडे थोडे गोळा केले. जास्त वाटत नाही परंतु थोडेसे मॅच होत आहे फिशला. तर मग त्याला फिशचा शेप देऊन घेते अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर नेमकं लाईट नव्हती त्यामुळे ग्लू गन पण नाही आहे. पण याने खूप वेळ गेला चिटकवायला, खूप वेळ थांबावं लागलं याला सुकूपर्यंत, याला चिटकूपर्यंत. तर ग्लू गन असते ते फास्ट झालं असते हे सर्व काम. परंतु काहीतरी बनवायचं म्हणल्यावर अडचणी येतातच, त्यामुळे म्हणजे ठीक आहे आपण थांबूयात थोड्या वेळ याला चिटकूपर्यंत. तर याला सुकायला खूप वेळ गेला, म्हणजे याला चिटकायला खूप वेळ गेला. कारण की ते ठेवलं मी तसं परंतु ते लगेच निघून यायचं, मग जास्त वेळ गेला त्याला सुकूपर्यंत. आणि हा फिश बनला गेला आणि मग खाली सगळे हे जे स्टोन्स आहेत ते लावून घेतले. याला लावायला तर खूप वेळ गेला, तर हे लावून घेतले आणि नंतर लाईट आली. मग म्हटलं आता दुसरा जो फिश आहे त्याला आपण ग्लूगने चिटकूयात. पण पहिला फिश होता तो खूप सिम्पल दिसत होता, मग त्याला कलरिंग करून घेतलं अशा पद्धतीने. आणि मी हे सर्व व्हिडिओ बनवायला खूप मेहनत करते, मला आयडिया शोधायला खूप वेळ जातो. त्या आयडियाजमध्ये माझं थोडंसं मनाचं टाकायला पण वेळ जातो आणि मग ही फायनल डिझाईन सर्व काही रेडी होतं. त्यामुळे प्लीज मला कमेंट्स करत जा, सबस्क्राईब करत जा, माझे व्हिडिओ शेअर करत जा, लाईक करत जा. कारण की तुमच्यासाठी हे व्हिडिओज बनवते आणि याला खूप वेळ लागतो बनवायला. त्यामुळे असं वाटतं की तुम्ही सर्वांनी कमेंट्स केल्या पाहिजे. सर्वजण व्हिडिओ बघतात पण कमेंट्स खूप लोक करत नाही, तर तुमच्या कमेंट्स वाचून मला खूप आनंद भेटतो. त्यामुळे प्लीज कमेंट्स करत जा. आणि आता ह्या फिशला थोडंसं कलर देऊन घेते, थोडं चांगलं बनवून घेते. आणि आता दुसऱ्या फिशसाठी मी थोडेसे स्टोन्स शोधले त्याच्या शेपचे. आणि लाईट आली होती त्यामुळे काम झालं पूर्ण, म्हणजे पटकन चिटकलं गेलं हे. आणि असा फिश बनवून घेते आता आधीच्यासारखाच, फक्त याचा शेप जरा भारी वाटतो आधीच्यापेक्षा. आणि असे दगड लावून घेते साईडने. याला देखील पिंक कलर करून घेते. माझ्याकडे पिंक नव्हता तर व्हाईट कलर घेतला, त्याच्यात थोडासा रेड मिक्स केला आणि पिंक फिश बनवून घेतला. कारण की पिंक कलर गर्ल्सचा फेवरेट असतो, म्हणजे माझा तर नाही आहे परंतु काही काही शक्यतो गर्ल्सचा पिंक हा कलर फेवरेट असतो. तर याला थोडीशी डिझाईन बनवून घेतली आणि हा फिश देखील तयार झाला आहे आपला. आणि आजचा व्हिडिओ इतकाच. तुम्हाला ह्या तीन प्लांटर्सपैकी कुठला प्लांटर जास्त आवडला मला कमेंट करून नक्की सांगा.